कामगार शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे तसेच दिल्ली इथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेरमध्ये भारत बंद कृती समितीच्या बंदला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर शहरात 8 डिसेंबर रोजी सकाळी आंदोलन करण्यात आलं आहे. भारत बंद कृती समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे की दिल्ली येथील शेतकऱ्यांचे आंदोलन मागील 11 दिवसांपासून सुरू आहे. या शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत केंद्रानं केलेले कामगार आणि शेतकरी विरोधी काळे कायदे तातडीनं रद्द करण्यात यावे. संगमनेरमध्ये भारत बंद कृती समितीच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय. मंगळवारी शहरामध्ये नवीन नगर रोड इथे भारत बंद कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोदी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये समाजवादी जनपरिषद, अंगणवाडी कर्मचारी समाज, छात्र भारती विद्यार्थी संघटना, एकता सामाजिक सेवाभावी संस्था, वैद्यकीय प्रतिनिधी, कर्मचारी संस्था यांचा सहभाग होता. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशभर शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या मधला भारत बंदाचं आंदोलन आज देशभर सुरू आहे. या आंदोलनामध्ये देशभरातले शेतकरी, शेतकऱ्यांचे समर्थक आणि जे अन्न खातात ते लोक सहभागी झालेले आहेत. जे बाकी टिंब खातात ते शेतकऱ्यांचे विरोधक आहेत, पण जे अन्न खातात ते शेतकऱ्यांचे समर्थक आहेत आणि ते सगळे लोक आपापल्या परीने या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. ज्या पद्धतीने लॉकडाऊनच्या काळात, करोनाच्या काळामध्ये देश एका संकटामध्ये जात असताना नरेंद्र मोदीच्या सरकारने उद्दामपणे हे 3 काळे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या संकटासाठी लादले गेले देशभरामध्ये, ज्याच्यामध्ये शेती आणि शेतकरी दोघंही संकटामध्ये आलेले आहेत. काय प्रश्न आहे? शेतकरी का मागतायत? आपण सगळेजण बघतो की शेतकऱ्याची एक प्रामाणिक मागणी अशी आहे, आम्हाला हमी भाव द्या, कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द करा अशी मागणी कोणी केलेली नव्हती. पण हे 3 काळे कायदे करत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द करण्याचा घाट रचला गेलेला आहे की ज्याच्यामधल्या शेतकऱ्याचं सगळ्यात जवळचं मार्केट खतम करून टाकणार आहेत. काय अनुभव आहे? बिहारमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द झाली, पंजाबमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. ज्या धानला, तांदळाच्या साळीला पंजाबमध्ये 1800 रुपये क्विंटल भाव मिळतो, तो मंडी कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द झालेल्या बिहारमध्ये 600 रुपये प्रति क्विंटल मिळतोय. सरकारचं पूर्ण नियंत्रण हटवायचं आणि खाजगी भांडवलदारांच्या ताब्यामध्ये संबंध बाजारपेठ शेतीमालाची द्यायची हा एक कुटील डाव नरेंद्र मोदी सरकारने रचलेला आहे. हा डाव उधळून लावायला शेतकरी संघटना निघालेल्या आहेत. किती वाईट परिस्थिती आहे की भर थंडीमध्ये वय वर्ष 80 पासून वय वर्ष 5 पर्यंतचे लोक या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी आहेत. सरकारला असं वाटलं होतं हे आंदोलन आम्ही चिरडून टाकू, पण शेतकरी 2024 मोदी सरकार हटवण्याच्या तयारीपर्यंत या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. आम्ही या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या समर्थनार्थ 3 आंदोलनं संगमनेर शहरामध्ये घेतले. एक आंदोलन 26 नोव्हेंबरला शेतकरी कामगार सगळ्यांच्या हक्कांसाठी घेतलं, त्याही दिवशी भारत बंद होता. 3 डिसेंबरला एक आंदोलन घेतलं आणि आज आपण एक 3रं आंदोलन घेतो आहोत की ज्या आंदोलनामधनं आपण शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. हे 3 कृषी कायदे रद्द होण्यासाठी आता एकच गोष्ट होऊ शकते की तातडीने कायदे रद्द करायचे आणि संसदेचं अधिवेशन बोलवायचं. 5 फेऱ्या झालेल्या आहेत आणि उद्या 6वी 7वी फेरी आहे. त्या 6व्या 7व्या फेरीला दिशा देण्याचं काम या भारत बंद आंदोलनामधनं होणार आहे. शेतकऱ्यांवर अश्रूचा धुराचा मारा केला, खंदक खोदले, पाणी टाकलं, पाण्याचा मारा केला, वॉटर टँकर आणून, तरीही शेतकरी थकले नाहीत आणि जिद्दीने या आंदोलनात उभे आहेत. मला 100% खात्री आहे नरेंद्र मोदी सरकारला शेतकऱ्यांचं ऐकावं लागेल आणि हे 3 काळे कृषी कायदे रद्द करावे लागतील. जिंदाबाद किसान एकता, जिंदाबाद. हा सरकारचा जो अजेंडा आहे तो अजेंडा या देशावर लादण्यासाठी फार वर्षापूर्वी प्लॅन झालेला आहे. गोळकर गुरुजी आपल्या पुस्तकामध्ये असं म्हणतात, ह्या देशामध्ये थोडे लोक सदन राहिले पाहिजे आणि बाकी सगळे लोक हे विकलांग राहिले पाहिजे, जेणेकरून
आपल्याला आपली जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था या सगळ्या व्यवस्था टिकवायच्या असतील तर अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करावी लागेल। समाजातला मोठा वर्ग हीनदीन राहिल्याशिवाय ही व्यवस्था टिकणार नाही, ही व्यवस्था आपल्याला टिकवता येणार नाही। म्हणून हा संघाचा अजेंडा मोदी सरकार राबवत आहे आणि हा अजेंडा हा आत्ता ठरलेला नाहीये, हे सरकार स्वतःचा अजेंडा ज्या सरकारला नाहीये, सर्व आरएसएसचे जे बटीक आहेत त्या सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि ते सत्तेमध्ये बसलेले बटीक हे सगळं कारस्थान करतायत। ह्या देशाचं सरकार मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। एका बाजूला विद्यार्थ्यांना नक्षलवादी ठरवायचं, दुसऱ्या बाजूला शहरी जे विचारवंत आहेत त्यांना अर्बन नक्षलाइट ठरवायचं, जो जो त्यांच्या अजेंड्याच्या आड येईल त्याला देशद्रोही ठरवायचं। अशा तऱ्हेचं या देशामध्ये आम्हीच फक्त राष्ट्रवादी आणि बाकी सगळे देशद्रोही अशा तऱ्हेचं धोरण ह्या देशामध्ये चालवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून हे आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांनी अतिशय कसदारपणे ते उतरलेले आहेत आणि दुखणं तिथंच आहे। हे पंजाबचे लढवय्ये शेतकरी जेव्हा उतरले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपली गळ नाही, ही लढवय्यी जमात ज्याने मानवतेचा गुरु नानकांनी विचार दिलेला आहे, जगत व्यापाराचा ज्यांनी विचार दिलेला आहे, जगत व्यापार शीख समाज करतो त्याच्यामुळे त्यांना जगाचं व्यवधान आहे, त्यामुळे ते या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत, त्यामुळे हे आंदोलन त्यांना चिरडता येणार नाही, किंबहुना ते चिरडलं जाणार नाही। आणि म्हणून आपण सगळेजण ह्या मोदींच्या छुप्या अजेंड्याचा विरोध करूया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध करूया, म्हणजे हे सरकार आपोआप शरणागती पत्करेल, शेतकरी आंदोलनाचा विजय असो। शावी शेख, सी 24 तास, संगमनेर।